नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यांपासून जो प्रश्न सर्वांना आहे तो म्हणजे तलाठी भरती जी होणार आहे ती कधी होणार आहे। खूप वर्षांनी भरती मित्रांनो होत आहे व भरपूर पदांसाठी होत आहे, तर आज आपण त्याबद्दलच सगळी माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका। तसेच आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या घडामोडी घडल्या आहेत तलाठी भरतीबाबत। तसेच गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला माहित आहे की तलाठी भरती ही झालेली नाही आहे, त्यामुळेच मंत्रिमंडळाची बैठक होऊन मे महिन्यामध्ये मंत्रिमंडळाद्वारे भरतीला मंजुरी देण्यात आलेली होती। जवळपास मित्रांनो ही 12,000 पदांसाठी भरती होत आहे, मेगा भरती आहे तलाठी भरती, त्यामध्ये मंडळ अधिकारी ही पदे सुद्धा ऍड करण्यात आलेली आहेत। मार्च महिन्यामध्ये भरतीला सुरुवात होणार होती मित्रांनो, एक्सपेक्टेड होती की मार्च महिन्यामध्ये भरतीला सुरुवात होईल, परंतु जुलै 2018 अखेर अजूनही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही। जरी आपल्याला माहित आहे की भरती साठी जाहिरात प्रसिद्ध नाही, तरी भरती मात्र नक्की होणार आहे, लक्षात ठेवा तुम्ही। भरती कधी सुरू होईल याचा एक अंदाज सांगतो मित्रांनो तुम्हाला। आपल्याला माहित आहे की राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे, त्यामुळेच भरतीला प्रक्रियेला थोडा वेळही लागू शकतो। मराठा आरक्षणानंतरच किंबहुना ही भरती होऊ शकते। जवळ आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सरकारतर्फे जी 72,000 पदांसाठी भरती होणार आहे त्या दरम्यान ही भरती होऊ शकते, दिवाळीपूर्वीच ही भरती होण्याची शक्यता जास्त आहे। 2018 व 2019 दरम्यान टप्प्याटप्प्याने सुद्धा भरती होऊ शकते। जशी 72,000 पदांसाठी 2018 मध्ये 36,000 पदे भरणार आहेत, 2019 मध्ये 72,000 पदांपैकी 36,000 अशी एकूण 2 टप्प्यामध्ये भरती होणार आहे, त्याचप्रमाणे तलाठी भरती सुद्धा होऊ शकते। रिकाम्या जागांची माहिती सरकारला आधीच उपलब्ध असल्यामुळे मित्रांनो जाहिरात कधीही येऊ शकते। तयारी कशी कराल? जरी मित्रांनो आपल्याला माहित आहे की जाहिरात येणे आपल्या हातात नसले तरी तयारी करणे हे तुमच्या हातात नक्कीच आहे। त्यानुसार तलाठी पदेही मित्रांनो आपल्याला माहिती आहे की गट क विभागातील असल्यामुळे त्यानुसारच अभ्यास करायचा आहे आपल्याला। भरती सरळ सेवा पद्धतीने होणार असल्यामुळे तयारी त्यानुसारच करावी। इतर परीक्षांची तयारी करीत असताना तलाठी परीक्षेच्या अभ्यासासाठी दररोज थोडा वेळ तुम्ही द्यायचा आहे मित्रांनो। भरपूर पदे असल्यामुळे ही एक सुवर्ण संधी आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। जवळपास 12,000 पदे ही कमी पदे नाहीत, भरपूर पदे आहेत, त्यामुळे तुम्ही तयारी करता त्यानुसारच तयारी करायची आहे। भरतीची तारीख नक्की नसली तरी भरती होणार आहे नक्की आपल्याला माहित आहे। तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम बघा, तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्याला माहितीच आहे। तलाठी परीक्षेचे स्वरूप एकूण 4 विषय असणार आहेत, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व अंकगणित। प्रत्येक विषयासाठी 25 प्रश्न असणार आहेत, असे एकूण 100 प्रश्नांसाठी व प्रत्येकी 25 × 2 म्हणजे 50 मार्काचा प्रत्येक विषय असणार आहे, असे 50 × 200 परीक्षा होत आहे। दर्जा किती कसा असेल बघा, मराठीसाठी 12वीचा दर्जा ठेवण्यात आलेला आहे, तसेच इंग्रजी, सामान्य ज्ञान व अंकगणित या 3 विषयांसाठी हा पदवी विषयाचा दर्जा ठेवण्यात आलेला आहे। वेळ टोटल 2 तास आहे, 2 तासामध्ये आपल्याला 100 मार्काची परीक्षा द्यायची आहे। लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची म्हणजेच MCQची असणार आहे। यामध्ये MCQ असणार आहेत मित्रांनो, म्हणजे तुम्हाला 4 पैकी 1 पर्याय निवडायचा आहे। मराठीसाठी डिटेलमध्ये सिलेबस बघा, मराठीमध्ये समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार, तसेच म्हणजेच नाम, सर्वनाम, क्रियाविशेषणे, क्रियापदे, विशेषण, विभक्ती व संधी, संधीचे प्रकार, म्हणी, वाक्यप्रचार, अर्थ, उपयोग, शब्दसमूहाबद्दल 1 शब्द, हा डिटेल सिलेबस आहे मराठीसाठी। इंग्रजीमध्ये आपल्याला व्होकॅबलरी असणार आहे, सिनोनिम्स, अँटोनिम्स, प्रोवर्ब्स, टेन्स अँड काइंड्स ऑफ टेन्स, क्वेश्चन टॅग, यूज ऑफ प्रॉपर फॉर्म ऑफ वर्ब, तसेच स्पॉट द एरर, वर्बल कम्प्रेशन, पॅसेज एक्सेट्रा, स्पेलिंग, सेंटेन्स स्ट्रक्चर, वन वर्ड सबस्टिट्यूशन, फ्रेजेस। मित्रांनो आपल्याला माहिती आहे इंग्रजी थोडं अवघड जायचं असेल तर नक्कीच तुम्ही आतापासून त्याची तयारी करू शकता। अंकगणितमध्ये तुम्हाला अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ, काम, वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, चलन, मापनाची परिणामे, घड्याळ या विषयावर प्रश्न असणार आहेत। बुद्धिमत्ता चाचणीमध्ये अंकमालिका, अक्षरमालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध, अंक, अक्षर, आकृती या वाक्यावर निष्कर्ष, तसेच वेन आकृती यावर प्रश्न असणार आहेत। सामान्य ज्ञानमध्ये माहिती आहे आपल्याला महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, पंचायत राज व राज्यघटना, भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य, भारताच्या शेजारील देशांची माहिती, चालू घडामोडी, सामाजिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, मनोरंजन यावर प्रश्न असणार आहेत सामान्य ज्ञानमध्ये। मित्रांनो आपल्याला माहिती आहे की फूड इन्स्पेक्टर पदांसाठी जशी परीक्षा झालेली होती त्याच परीक्षा टाईपमध्ये ही परीक्षा होऊ शकते। आपण जर इतर परीक्षेसाठी तयारी करत असाल तर त्यातूनच
दररोज थोडा वेळ काढून या परीक्षेसाठी सुद्धा तयारी ठेवा, कारण जवळपास 12 जर पदे आहेत, ही एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही नक्कीच अभ्यासामध्ये कोणतीही काटकसर करू नका. अभ्यासक्रमाबद्दलची संपूर्ण माहिती व त्याची तयारी कशी करावी, कोणत्या गोष्टींवर तुम्ही फोकस करावा, याबद्दल संपूर्ण माहिती मी आमच्या युट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला देणार आहे. एकदा जर का जाहिरात प्रसिद्ध झाली की त्यानुसार आपण तयारीसाठी वेळ देऊया. तलाठी भरती संबंधीच्या किंवा इतर माहिती संबंधित तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तर नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. महाजॉबला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला मी जे काही व्हिडिओ देईन ते तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद.